नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आघाव आणि आज आपल्या पक्ष्यांना 27वा दिवस चालू आहे. आपण 22 दिवसापर्यंत व्हिडिओ टाकला होता, 22 दिवसाचा व्हिडिओ आलाय आपला युट्यूब चॅनल आलेला आहे. तर आज 27 दिवस झालेत. पक्षी कसा आहे, व्यवस्थित आहे, काय आहे, कसं आहे, सगळी माहिती सांगणार आहे आणि 4 टॉपिक क्लिअर करणार आहे. पहिलं म्हणजे आपण किती नंबर फीड टाकतो, दुसरं म्हणजे फीड कशा पद्धतीने टाकतो आणि अजून 2-3 गोष्टी फॅन वगैरे ते सांगणार आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्हाला एका पक्षी दाखवतो आजचा. बघू शकता आज पक्षी आपला जवळजवळ आज 27 दिवस कंप्लीट झाले. जी साईज आहे त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे मागचा आणि आज आपण परत साईज घेणार आहे. तर उद्याच्या एक व्हिडिओ येईल आपला साईजचा, त्याच्यामुळे साईज सांगेन. जवळजवळ 1200-1300 ग्रॅमचा पक्षी पाहिजे, तर म्हणजे जास्त पाहिजे आता एक अंदाजे सांगितलाय. तर पक्षी चांगला आहे, व्यवस्थित आहे, बघू शकता. तर पूर्ण खांबमध्ये पक्षी पांगून दिला आहे त्या साईडला, बघू शकता. तर ती साईट आहे ती पूर्ण त्या तळापर्यंत 4 म्हणजे शेवटच्या 200 फूट, जवळजवळ 200 फूट जागा आपण पक्ष्यांना दिलेली आहे. तर 200 फुटामध्ये पक्षी पूर्ण पांगून गेला आहे या साईट पासून त्या कॉपऱ्यापर्यंत. तर 28व्या दिवशीपर्यंत आपण सगळ्यात कॉपऱ्या नेला आहे, 22व्या दिवशी पूर्ण जागा वाढून दिली ते सांगितलं. आता फीडच्या गोण्या बघू शकता, या फीडच्या गोण्या आहेत. तर जवळजवळ 30 गोण्या आपण एका बँचवर बसतात, ती बँच आहे खाली, त्या बँचवरती जवळजवळ 30 गोण्या बसतात आरामशीर, जास्त बसू शकतो पण 30 गोण्या माफात आहे. तर आपण जे फीड घेतलंय टाकायला, तर हे बघू शकता ह्याच्यामध्ये फीड घेतलंय आणि ह्या पद्धतीने आपण टाकतो कारण बरेच जण डब्यान टाकतात, इन तीन टाकतात, तर आपल्याला सोपं वाटतं म्हणून आपण टाकतो. तर हे कशा पद्धतीनं, तर हे अशा पद्धतीने आपण टाकून घेतो. आपला तर अशा पद्धतीने आपण फी टाकून घेतले. आज आपल्या पक्ष्यांना जवळजवळ 7.5-8 गोण्या पक्षांनी खाल्ल्या पाहिजे, म्हणजे जवळजवळ 4000च्या वरती, म्हणजे जवळजवळ 4200 पक्षी शिल्लक असणे आपल्या फार्ममध्ये. बरोबर कमी आहे त्याचा व्हिडिओ आपण पुढे टाकू. तर 4200 पक्षी आपले जवळजवळ 8 गोण्या खातात दिवसातून, त्याच्यामुळे खायला पाहिजे, जास्त खायला पाहिजे पण कमी न खाल. त्याच्यामुळे फीड पण मापात काय घेतो बघू शकता, एक दळ्यापर्यंत फीड टाकतोय आणि पाणी वगैरे काढतो आपण दररोजचं डेलीचं. तर हे बघू शकतं भांड्यातलं पाणी बाहेर फेकलं जातं आणि जर समजा आता उन्हाळा चालू आहे तर उन्हाळ्यात आपण काय करतो की हे जे पाणी आहे, तर जर जास्त उन्हा दुपारचा टाईम असेल तर असं आपण फूडमध्ये टाकून देतो. कारण काय होतं की पक्षी त्याच्यावरती बसतो, ह्या वल्ल्यावरती बसतो, म्हणजे गरम वगैरे काही होत नाही, यासाठी आपण पाणी वगैरे टाकतो. तर हे जे काम असतं, नियोजन असतं, ते नियोजन करतोय आपण. तर फॅन बघू शकता, फॅन लावले आपण. तर हे फॅन लावले जवळजवळ आपण अख्ख्या फार्ममध्ये, तर एक 10 फॅन लावलेत, म्हणजे 2 गाय मिळते 1 फॅन, अशा 10 फॅन लावलेत. वरती स्प्रिंकलर पाणी वगैरे सगळं नियोजन एकदम टकाटकी, ते अशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे की आपला प्रॉफिट झाला पाहिजे म्हणून. तर साईज वगैरे मापात आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि असेच आपण पाणी कसं काढतो, रॅकिंग कशी करतो, रॅकिंगचं पण दाखवतो एक, हे अशा पद्धतीने रॅकिंग करतो आपण. तर हा पक्षी बघू शकता आपण वीक पक्षी आहे. तर वीक पक्षाचं काय करायचं, कसं करायचं, तर ती जो वीक पक्षी आहे आपण काय करतो, ती एक साईडला गोल आळा करतो आणि त्याच्यामध्ये वीक पक्षी ठेवतो, त्याच्यामध्ये छोटे छोटे भांडे ठेवतो, म्हणजे ते पीक फीड त्यामध्ये खातो आणि थोडा साईज धरतो. किंवा सुरुवातीलाच सुपरायझर वगैरे ते मॉर्टलिटीमध्ये लिहून टाकतात, ते असतंय. पण आपली जे शिल्लक आहे ते आपण एका गाळ्यामध्ये ठेवून त्याला फीड वगैरे टाकतो. तर अशा पद्धतीने सगळं नियोजन करतोय. फीडची बॅग आज आपली 5 नंबरचं फीड चालू होणार आहे. तर 5 नंबरचं फीड 33-40 दिवसांनी चालू होईल. पण आपलं जे 4 नंबरचं फीड चालू आहे आता सध्या, तर बघू शकता 4 नंबरचं फीड आहे, हे 4 नंबरचं फीड चालू आहे. त्याचं जे डेट आहे, तारीख आहे, की दिवसापर्यंत चाललं पाहिजे. हे बघू शकता 25-32 दिवसापर्यंत हे 4 नंबर चाललं पाहिजे आणि 4 नंबर शिल्लक आहे आणि फीड येत आहे आणि चालू आहे. तर साईज किती येईल त्याची साईज मी व्हिडिओ मध्ये टाकणार आहे 2-3 दिवसांनी. तर त्याचा पूर्ण व्हिडिओ टाकीन, साईज किती आहे त्याच्यामुळे तो बघा आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करत चला. माहितीविषयी काय अपडेट असेल किंवा काय जर चुकीचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा, त्याचा रिप्लाय मी नक्की देईन. व्हिडिओच्या माध्यमात देईन किंवा मी कॉल करून मेसेजद्वारे किंवा कमेंटमध्ये मी दिलं जाईल. त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चॅनल. धन्यवाद.